नमस्कार। महाराष्ट्रातील थोर संतांनी सांगून ठेवलंय की जिथे बुद्धीचा आणि कर्तृत्वाचा अंत होतो तिथे वाचाळपंची सुरू होते। आणि राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष रुपालीताई चाकणकरांचा व्हिडिओ हे त्याचंच एक द्योतक समजावं लागेल। परंतु ह्या अशा वाचाळवीरांमुळे महाराष्ट्राचे एकेकाळचे धुरंधर म्हणून मानले जाणारे नेतृत्व म्हणजे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांची अवस्था अक्षरशः धृतराष्ट्रासारखी झाली आहे। पवार साहेबांसारख्या जाणकार नेत्यांनी महामहिम राज्यपालांवर व्यक्तिगत टीका करावी ही गोष्टच मुळी महाराष्ट्राच्या पचनी पडलेली नाही। चाकणकरताई, राहिला प्रश्न आदरणीय चंद्रकांत दादा पाटील यांच्या वयाचा किंवा शरदचंद्रजी पवार साहेबांच्या राजकीय कारकिर्दीचा आणि अगदीच दादा अमित शहांना भेटले की नाही ह्या प्रश्नांपेक्षा महाराष्ट्रामध्ये इतर गोष्टी खूप महत्वाच्या आहेत। प्रश्नच विचारायचा असेल तर आपल्या स्वघोषित लोकनेत्यांना विचारा की 1960 सालापासून या महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचे तब्बल 11 मुख्यमंत्री होऊन गेले। इतकी मोठी राजकीय कारकीर्द मिळालेली असताना या मराठा समाजाच्या मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला आरक्षण का मिळवून दिलं नाही? खुद्द शरदचंद्रजी पवार साहेब या महाराष्ट्राचे 3 वेळेस मुख्यमंत्री होऊन गेले। केंद्रात देखील त्यांनी अनेक वेळा नेतृत्व केलंय। ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यांच्याच विचाराचं सरकार हे केंद्रात देखील होतं। मग इतकी मोठी संसदीय कारकीर्द त्यांना मिळालेली असताना त्यांनी मराठा समाजाला आरक्षण का मिळवून दिलं नाही हा प्रश्न जाऊन तुम्ही त्यांना विचारा। महाराष्ट्राचे दिवंगत मुख्यमंत्री आदरणीय वसंतदादा पाटील यांच्या सुविद्य पत्नी शालिनीताई पाटील यांनी ज्या वेळेस मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी केली त्यावेळेस शरद पवार साहेबांनी त्यांची मंत्रीपदावरून हकालपट्टी करून त्यांची राजकीय कारकीर्द का संपवली हा प्रश्न जाऊन तुम्ही त्यांना विचारा। त्यावेळेस शालिनीताई यांची पाठराखण करायला मराठा समाजातील एकही नेता का उभा राहिला नाही हा प्रश्न तुम्ही जाऊन त्यांना विचारा। गेली 70 वर्षांमध्ये या महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या वेळेस निवडणुका झाल्या त्या त्यावेळेस फक्त मतांच्या गठ्ठ्यांसाठी जाहीरनाम्यामध्ये मराठा समाजाला आरक्षण देऊ अशी दिशाभूल करण्याचा एक कलमी कार्यक्रम आपल्या स्वघोषित लोकनेत्यांनी आजपर्यंत केलाय। मराठा समाजाला आरक्षण देण्याचं खरं धारिष्ट्य जर कुणी दाखवलं असेल तर ते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी। चाकणकरताई, ओरबाडून सत्ता मिळवल्यामुळे आपली द्विधा मनस्थिती झालेली आहे। म्हणजे आपण सत्ताधारी आहोत की विरोधक हा प्रश्न आपल्याला पडलाय। सत्ताधारी हे आपण काय काम करतो, जनतेसाठी काय करतो, दलितांसाठी काय करतो, युवकांसाठी काय करतो, महिलांसाठी काय करतो हे विषय घेऊन जनतेपुढे येत असतात। परंतु आपण नेहमीच विरोधकांच्या खुर्चीत बसून आदरणीय चंद्रकांत दादांवर टीकास्त्र सोडत असतात। म्हणजे विरोधक बनण्याची इतकी जर सुप्त इच्छा आपल्या मनात जागी झाली असेल तर आम्ही नक्कीच लवकर ती पूर्ण करू। धन्यवाद। बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा, ध्यास सत्याचा, आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका।